हेलो वेलकम स्टूडेंट्स, आज अपन शिकणार आहोत टॉपिक मेटल फिल्म रेजिस्टर्स एंड मेटल ऑक्साइड फिल्म रेजिस्टर. सो वी लर्न अबाउट इट. आता आज अपन पाहूया मेटल फिल्म रेजिस्टर काय आहे. तर मेटल फिल्म रेजिस्टर हा फिल्म रेजिस्टरचाच एक प्रकार आहे. इट इज द टाइप ऑफ फिल्म रेजिस्टर एंड द कंस्ट्रक्शन और डायग्राम इज एज शोन इन द एज शोन एज अबो. तो मेटल फिल्म रेजिस्टर्स मी दाखवलेला आहे डायग्राम मध्ये की कशा प्रकारेचा दिसतो हा. तर या प्रकारच्या रेजिस्टरमध्ये काय होते की काचेच्या किंवा सिरॅमिक नळीवर धातू किंवा धातूच्या ऑक्साईडची पातळ फिल्मसारखी पट्टी बसवलेली असते किंवा पातळ फिल्मचं हे कोटिंग दिलेलं असतं सिरॅमिक नळीवर किंवा नळीवर धातूचं असतं ते कोटिंग. आणि रेझिस्टिव्ह मटेरियलसाठी जो आपण रॉड वापरतो आहे तो कार्बन किंवा इतर वाहक पदार्थ वापरतात. आणि वापरलेल्या मटेरियलनुसार याचे प्रकार पडतात व त्याला जी फिल्म लावलेली असते त्या फिल्मच्या थरावरून त्या रेजिस्टरची किंमत ठरवितात. तर आपण आता पुढे पाहूया. तर हे मी थोडक्यात सांगितलं होतं तुम्हाला कशा प्रकारे आहे ते. तर आता आपण कन्स्ट्रक्शन पाहूया. तर या आपण बघतो आहे ते फिल्म रेजिस्टरमध्ये जो पाहतो आहे आपण पहिला प्रकार तो मेटल फिल्म रेजिस्टर. तर यामध्ये काय आहे ते पाहूया. ए फिल्म ऑफ मेटल और मेटल अलॉय डिपॉझिटेड ऑन एन इन्सुलेटिंग सबस्टन्स सच एज सिरेमिक और ग्लास एक्सेट्रा. युजली निकेल क्रोमियम इज यूज बट इन सम केसेस अदर अलॉय आर ऑल्सो यूज. मेटल थिन लेअर ॲक्ट ॲज अ रेजिस्टिव्ह इलेमेंट ऑन ए कंडक्टिंग सिलेंड्रिकल फॉर्मर ऑर रॉड. म्हणजेच काय आहे की एक प्रकारची मेटल किंवा मेटलचा जो अलॉय असतो तो इन्सुलेटिंग सबस्ट्रेटवर कोट केलेला असतो. म्हणजेच इन्सुलेटिंग सबस्ट्रेट म्हणजे त्यामध्ये सिरेमिक किंवा ग्लासचा वापर केलेला असतो आणि मेटलच्या फिल्मचा थर यावर दिलेला असतो. आणि यामध्ये जो मेटल यूज करतात ते म्हणजे युजली निकेल क्रोमियमचं यामध्ये यूज केलेला असतो. परंतु दुसऱ्या काही केसेसमध्ये वेगळ्या प्रकारचा अलॉयसुद्धा यूज केले जातात. आणि हे जे मेटल फिल्म लेअर जो कोट केलेला आहे हा एक प्रकारचा रेझिस्टिव्ह इलेमेंट म्हणून ॲक्ट करतो जो त्या कंडक्टिंग सिलेंड्रिकल फॉर्मरवर किंवा रॉडवर आपण कोट केलेला आहे तो रेझिस्टिव्ह इलिमेंट म्हणून ॲक्ट करतो. तर अशा प्रकारे याचे कन्स्ट्रक्शन असते. आणि त्याच्या जो मेटल फिल्मचा जो लेअर असतो त्यानुसार त्याचं रेझिस्टन्स व्हॅल्यू ही डिक्लेअर केलेली असते. तर अशा प्रकारे आपण पुढे पाहूया की याचे जे आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत त्याच्या. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर्स तर बघूया की इट गिव्ज बेटर टॉलरन्स ऑफ 0.1% अगेन 0.25% 0.5% अँड 1 to 2%. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इट गिव्ज रेझिस्टन्स डिपेंड ऑन थिकनेस ऑफ मेटल फिल्म लेअर. दॅट इज रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू थिकनेस ऑफ मेटल फिल्म लेअर्स. इट गिव्ज हाय स्टेबिलिटी थर्ड. अँड फोर्थ कॅरेक्टरिस्टिक इज लो टेम्परेचर कोइफिशियंट अँड लो व्होल्टेज कोइफिशियंट. ऑल्सो इट गिव्ज लो नॉईस. The fifth characteristic is it is a type of linear resistor in which current is directly proportional to the voltage applied. म्हणजेच काय आहे बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर अशा प्रकारचे आहेत की हा आपल्याला बेटर टॉलरन्स व्हॅल्यू देतो आहे. म्हणजे याची टॉलरन्स व्हॅल्यू ही खूप चांगली आहे की 0.1% आहे 0.25%
काही म्हणजे 0.5% आणि 1 ते 2% पर्यंत सुद्धा याची टॉलरन्स व्हॅल्यू आहे. आणि याचा जो रेजिस्टन्स जो डिपेंड करतो, रेजिस्टन्स व्हॅल्यू या रेजिस्टरची जी डिपेंड करते ते त्या मेटल फिल्मवर जो कोट केलेला आहे थिकनेस किंवा त्या मेटल फिल्मची जी लेअर आहे जो थर आहे त्याच्या जाडीवर हा रेजिस्टन्स डिपेंड आहे. म्हणजे जर रेजिस्टन्स इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू थिकनेस ऑफ मेटल फिल्म लेअर, म्हणजेच काय आहे की याचा जो रेजिस्टन्स आहे हा जर मेटल फिल्म लेअरची जर जाडी आपण वाढविली तर याचा रेजिस्टन्स कमी होणार, आणि जर मेटल फिल्मची जाडी जर आपण कमी केली तर याचा रेजिस्टन्स वाढणार. अशा प्रकारे हा टोटली याचा रेजिस्टन्स हा त्याच्या थिकनेस ऑफ मेटल फिल्म लेअर म्हणजे मेटल फिल्मची जी जाडी आहे थराची जी जाडी आहे मेटल फिल्मच्या त्याच्यावरच अवलंबून आहे. इट गिव्स हाय स्टॅबिलिटी, म्हणजे हा काय करतो आहे की आपल्याला खूप चांगली स्टॅबिलिटी देतो आहे की जसे की टेम्परेचर म्हणजे हाय टेम्परेचरलासुद्धा हा खूप चांगल्या प्रकारे रेजिस्टन्स व्हॅल्यू देईल विदाउट ब्रेकडाऊन. नंतर लो टेम्परेचर कोइफिशियंट आहे, कमी टेम्परेचर रेंजेसमध्ये सुद्धा हा चांगल्या प्रकारे काम करणार आहे. तसेच लो व्होल्टेज कोइफिशियंटसुद्धा आहे, अशा प्रकारे हा लो व्होल्टेज कोइफिशियंटसुद्धा देतो आपल्याला. आणि इट इज अ टाईप ऑफ लिनियर रेजिस्टर, म्हणजे हा काय आहे एक प्रकारचा लिनियर रेजिस्टर आहे. म्हणजे लिनियर रेजिस्टर म्हणजे काय की जे ओम्स लॉ फॉलो करतात, ज्यामध्ये काय असतं करंट जो असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असतो व्होल्टेज असतो, म्हणजे करंट जो वाहतो यामधून हा व्होल्टेजशी संबंधित असतो. तर पुढे पाहूया, ह्या झाल्या याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ते ॲप्लिकेशन्स ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर्स. तर ॲप्लिकेशन ऑफ मेटल फिल्म रेजिस्टर्स वी आर गोइंग टू स्टडी इन दिस. फर्स्ट ॲप्लिकेशन इज इट इज यूज्ड इन ॲक्टिव फिल्टर्स. सेकंड इज इन हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स इन ब्रिज रेक्टिफायर सर्किट्स ऑर ब्रिज सर्किट्स. Fourth is used in circuits where low temperature coefficient and low noise properties requires. म्हणजेच काय आहेत बघा, याचे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲक्टिव्ह फिल्टर्समध्ये सुद्धा कार्य करतात, कारण की याची स्टॅबिलिटी ही चांगली आहे, टेम्परेचर स्टॅबिलिटी आणि व्होल्टेज कोइफिशियंट याचा चांगला असल्यामुळे हे ॲक्टिव्ह फिल्टरमध्ये कार्य करतात. शिवाय हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स आहेत त्यामध्ये सुद्धा हे कार्य करतात, ब्रिज रेक्टिफायर किंवा ब्रिज सर्किटमध्ये सुद्धा हे कार्य करतात. आणि ज्यामध्ये लो टेम्परेचर कोइफिशियंटची ज्या सर्किटमध्ये आवश्यकता आहे किंवा लो टेम्परेचर रेंजेससाठी जे सर्किट्स वापरले जातात आणि जिथे नॉईज कमी आहे कमी ठेवावायचा आहे ज्या सर्किटमध्ये आहे त्या सर्किटमध्ये सुद्धा हे कार्य करतात. तर अशा प्रकारे हे याचे ॲप्लिकेशन्स आहेत दाखविल्याप्रमाणे. तर आता आपण पुढे पाहणार आहोत. दुसरा टाईप आहे फिल्म रेजिस्टर्स आर डिवायडेड इन टू टू टाईप्स ऑल्सो वी नो दॅट दॅट इज मेटल फिल्म रेजिस्टर अँड सेकंड इज मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर. म्हणून आपण हा दुसरा प्रकार पाहतो आहे की मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर. द लुक इज एशोन, त्याचा जो लुक दिसतो आहे तो अशा प्रकारे हे मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर्स असतात. तर पुढे पाहूया कन्स्ट्रक्शन ऑफ मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर. तर यामध्ये काय आहे की एथिक फिल्म ऑफ मेटल ऑक्साईड टिपिकली टिन ऑक्साईड डिपॉझिटेड ओवर अँड इन्सुलेटिंग सबस्ट्रेट सच एज सिरेमिक ग्लास एक्सेट्रा. द रेजिस्टिव मटेरियल फॉर ए मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर इज टिन ऑक्साईड विथ ए अँटीमनी ऑक्साईड टू इन्क्रीज इट्स रेजिस्टिव्हिटी. मेटल ऑक्साईड कोटेड ऑन एन इन्सुलेटेड सिरेमिक रॉड, इट कॅन विथस्टँड हाय टेम्परेचर्स ड्यू टू इन्सुलेटिंग सिरेमिक रॉड सो दॅट हिट कॅनॉट पास थ्रू इट, सो मेटल ऑक्साईड कॅन रेजिस्ट द करंट. म्हणजेच काय आहे बघा की मेटल ऑक्साईडचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये काय आहे की एक एक प्रकारची जी थिक फिल्म असते म्हणजे मेटल ऑक्साईडची जी थिक थर आहे तो हा म्हणजे जनरली टिन ऑक्साईड त्यामध्ये वापरलेले असतात.
हे एका इन्सुलेटिंग सबस्ट्रेट म्हणजे सिरेमिक किंवा ग्लासचे जे सबस्ट्रेट आहे त्यावर हा थिक फिल्म ही याची कोट केलेली असते मेटल ऑक्साईडची. आणि जे रेजिस्टिव मटेरियल फॉर मेटल ऑक्साईड फिल्म जे दिले आहे ते आहे टिन ऑक्साईड, आपल्याला माहीत आहे. आणि हे टिन ऑक्साईड जर आपण अँटीमनी ऑक्साईड सोबत जे वापरतात तर ते यासाठी वापरतात की त्या मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टरचा हा काय करतो आहे की रेजिस्टिव्हिटी ही आपल्याला चांगल्या प्रकारे देण्यासाठी किंवा रेजिस्टिव्हिटी त्याची वाढविण्यासाठी करंटला जी ऑपोज करण्याची प्रॉपर्टी आहे इट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ दॅट रेजिस्टर, ती वाढविण्यासाठी याचा वापर करतात. आणि मेटल ऑक्साईड जे आहे ते जर इन्सुलेटिंग सिरेमिक रॉडवर म्हणजे डिपॉझिट केलेले असल्यामुळे हा काय करतो की हा हाय टेम्परेचर रेंजेससाठी हा काय करतो ॲप्लिकेशनसाठी हा यूज होतो. कारण की यामध्ये काय आहे की इन्सुलेटिंग सिरेमिक रॉड वापरलेलं आहे म्हणून हा हाय टेम्परेचर रेंजेसला सुद्धा हा म्हणजे ॲप्लाय करू शकतो किंवा ॲप्लिकेशन्समध्ये हा यूज करू शकतात. आणि हे जे रॉड वापरलेलं आहे इन्सुलेटिंग सिरेमिक रॉड त्यामुळे काय होते की हीट जी आहे ती त्यामधून पास होत नाही आणि त्यामुळे हे जास्त प्रमाणामध्ये पास होत नाही, त्यामुळे हा हाय टेम्परेचर रेंजेससाठी विथस्टँड करू शकतो किंवा टिकू शकतो यामध्ये. आणि त्यामुळे जो मेटल ऑक्साईड रेजिस्टरचा जो करंट आहे त्याची करंटला ऑपोज करण्याची क्षमता आणखी वाढते, म्हणजे करंटला रेजिस्टर मोठ्या प्रमाणामध्ये हा रेजिस्ट करतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे हा रेजिस्टर कार्य देतो. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर, तर जे याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या बघूया. इट गिव्ज बेटर पॉवर रेटिंग्स, म्हणजे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे पॉवर रेटिंग्स देतात. म्हणजे वी नो दॅट पॉवर इज द म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ व्होल्टेज अँड करंट. अँड सेकंड इट गिव्ज हाय टेम्परेचर परफॉर्मन्स, हाय रिलायबिलिटी अँड स्टॅबिलिटी टू विथस्टँड हाय टेम्परेचर रेंजेस. हा काय करतो आहे की हाय टेम्परेचर परफॉर्मन्स देतो आहे, शिवाय याची जी टिकाऊ क्षमता किंवा जे विश्वासार्हता आहे जो रिलायबल आहे ती चांगल्या प्रकारे आहे. आणि हा स्टॅबिलिटीसुद्धा चांगलं देतो आहे पूर्ण म्हणजे टेम्परेचर रेंजेसला. नंतर बेटर व्होल्टेज अँड टेम्परेचर कोइफिशियंट, व्होल्टेज कोइफिशियंट इज द रेशो ऑफ द चेंज इन रेझिस्टन्स टू द चेंज इन व्होल्टेज. म्हणजे याची काय आहे की व्होल्टेज आणि टेम्परेचर रेझिस्टन्स जी आहे ती चांगल्या प्रकारची आहे. नंतर कोइफिशियंट म्हणजे हा जो रेशो आहे व्होल्टेज कोइफिशियंट हा म्हणजे काय आहे की इट इज द रेशो ऑफ म्हणजे जर रेझिस्टन्समध्ये जर चेंज झाला तर त्या सायमल्टेनियसली हा व्होल्टेजमध्ये चेंज होणार आहे त्या प्रकारे हा आहे रेशो. आणि अँड दे केप्ट करंट टू मिनिमम सो नॉईस इज लेस, यामध्ये करंट हा कमीत कमी म्हणजे ऑपोज केला जातो करंटला, हे ऑपोजिशन टू करंट हे मिनिमम आहे, त्यामुळे काय होते आहे की नॉईससुद्धा यामध्ये काय होतो आहे की लेस होतो, की यामध्ये नॉईस आपल्याला कमी मिळतो. आणि यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करंटचे जे ऑपोजिशन टू करंट प्रॉपर्टी आहे याची ही खूप चांगल्या प्रकारे आहे, म्हणून हा कार्बन रेजिस्टर पेक्षा सुद्धा किंवा कार्बन कोटेड रेजिस्टर और कार्बन रेजिस्टर, कार्बन फिल्म रेजिस्टर किंवा मेटल फिल्म रेजिस्टरपेक्षाही चांगला मेटल ऑक्साईड फिल्म रेजिस्टर्स हा आहे आणि हा वापरात येतो. तर अशा प्रकारे याचे जे ॲप्लिकेशन्स आहे त्यामुळे तर ॲप्लिकेशन्स ऑफ मेटल ऑक्साईड रेजिस्टर्स इट इज यूज्ड इन रेडिओ फ्रिक्वेन्सी अँड हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स. हे म्हणजे काय आहे की रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशनमध्ये याचा वापर होतो आहे, कारण यामध्ये काय आहे की नॉईस लेवलसुद्धा कमी आहे. नंतर टेलिकम्युनिकेशन्स इक्विपमेंटमध्ये हा यूज होतो आहे आणि इन मेडिकल इक्विपमेंट्समध्ये, कारण की याचे जे आहे हाय फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटीसुद्धा चांगली आहे, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी अँड हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन्समध्ये हा यूज होतो, म्हणूनही हा मेडिकल इक्विपमेंट्समध्ये सुद्धा
यूज करता मेटल ऑक्साइड रेजिस्टर्स, हे आहे त्याचे ऍप्लिकेशन्स। त्यामुळे तुम्ही यावर आणखी डिटेलमध्ये स्टडी करा। थँक यू फॉर वॉचिंग इलेक्ट्रॉनिक्स मेड इजी। थँक्स अगेन।